गेर नाड़ी एक पन बॉल नहीं, एक पन नहीं है, एक शूट ओपन लॉर्ड्स बी आता मात्र सुरुवात झाली या लॉर्ड्स मधला हा पहिला सामना आपण पाहतोय अश्मी इलेवन विरुद्ध कार्तिक इलेवन या सामन्याचा टॉस जिंकला प्रथमतः अश्मी इलेवन टीम ने त्यानंतर फलंदाजी त्यांना स्वीकारली अगदी सायंकाळच्या सत्रामध्ये ही मॅच स्टार्ट होते दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट या मॅच साठी ही खऱ्या अर्थाने लढाई किटिक खऱ्या अर्थाने किटी कट्टा आयोजित स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषकासाठी ही लढाई आपण पाहतोय पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट पहिला चेंडू फेकी करत असताना गोलंदाज अगदी लाईन पासून बरकडत असताना पंचांना संध्याकाळच्या सत्रामध्ये कवायत करण्याची संधी व्हाइट बॉल म्हणजे इतना एक अतिरिक्त धाव बोनस धाव मिळेल सलामीसाठी फलंदाज आपण पाहतोय अश्मी इलेवन टीमच्या वतीने स्वप्नील आणि संजय गोलंदाज तयार बॉलिंग मार्ग वरती भरपूर चांगला फटका गुड नॉट टेक और सिंगल रन देक या चेंडू वरती मिळेल एक धाव अश्मी इलेवन टीम ने टॉस जिंकला प्रथमता आणि स्वीकारले त्याने फलंदाजी आणि फलंदाजीसाठी आपण पाहतोय दोन सलामी वीर स्ट्राइक वरती स्वप्नील नॉन स्ट्राइक एंड वरती संजय तर गोलंदाज करतोय गोलंदाजी करतोय गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय मितेश ज्यानं पहिला चेंडू फेकला अगदी पहिला चेंडू खराब आला त्यानंतर कोलबट्टा चेंडू एक सिंगल आली अशा प्रकारचे दोन धाबा इथं आल्यात अश्मी इलेवन टीमच्या खात्यात त्यानंतर हा अनोखा स्ट्रोक अगदी शेवटच्या मुमेंटला फक्त बॉलला दिशा दिली गोलंदाजाच्या गतीचा वापर केला या बॉलवरती मिळालं एक सिंगल सिंगलच्या मदतीने धावा फलक जाऊन पोहोचलं तीन या आकड्यावरती टॅप केलं गॅप मध्ये चेंडू पाठवलं अगदी या चेंडूवरती अजून एक सिंगल स्वप्नील मात्र चांगली सुरुवात करून देतोय अश्मी इलेवन या टीम साठी आणि काय मी सलामीसाठी आलो याचा उत्तर देतोय सातत्यानं चांगले फटके सातत्यानं गॅप मध्ये स्ट्रोक शोधत असताना याही बॉल वरती सिंगल अगदी या चेंडूचा विचार केला तर टॅप केला भरपूर उंची गाठली या चेंडूनं आणि पाहता पाहता या चेंडूवरती एक सिंगल पूर्ण आतापर्यंत गोलंदाजाचा विचार केला तर पाच चेंडू फेकले सहा धावा खर्च केला बरोबर चांगली सुरुवात गोलंदाज आपण पाहतोय मितेश आहेत षटकातील हा शेवटचा चेंडू टॅप केला गॅप मध्ये पॉइंटच्या दिशेने चेंडूला पाठवला एक टप्पा घेत डिक्लेअर मध्ये चेंडू निघून चाललाय आणि येते ही सिंगल पहिल्या षटकाचा खेळ इथन समाप्त झालाय प्रथम बॅटिंग करत असताना अश्मी इलेवन टीमची धाबा संख्या जाऊन पोहोचली सात या आकड्यावरती डीजे
पहिल्या षटकात बॅटिंग करत असताना आपण पाहिलं स्वप्नील आणि त्यांच्या सोबत फलंदाज संजयला तब्बल 7 धाबा इथं जमा केल्या. दुसरा षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय भाऊ. 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आत. अगदी 24 षटक मध्ये तुम्हाला 30 ते 35 धाबा जमा कराव्याच लागतील. अगदी पाहतोय आपण या क्रिकेट मध्ये अंडरम बॉक्स क्रिकेट मध्ये तुम्हाला एक एक धाव मात्र वाचवावी लागेल आणि एक एक धावासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. दुसरा षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय भाऊ आलाय. त्यात नंतर या चेंडूला टर्न केला, ऑफ टर्न होता हा चेंडू. अगदी स्वप्नीला हा चेंडू समजला नाही. त्यात नंतर डॉमिनेट केला डॉट चेंडू ना भाऊ ना स्वप्नीला. निर्धाव चेंडू, धावा संख्या स्थगित 7. कोलबटापाचा हा चेंडू, फिल्डर होते कवच मध्ये पण त्याला बीट करून डिक्लेअर झोन मध्ये मिळेल इथं एक धाव. स्वप्नील शांततेने आणि संयमाने सुरुवात करतो आपल्या संघासाठी. अश्मी इलेव्हन टीम ने का टॉस जिंकला आणि का बॅटिंग घेतली याचं उदाहरण दाखवतंय. आतापर्यंत चांगले बॅटिंग त्याने केली, स्वप्नील देखील चांगली सुरुवात आपल्या संघाला त्यांना निर्माण करून दिली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, वापसी करत असताना आपण पाहतोय भाऊला. अगदी या चेंडूचा विचार केला तर अगदी पंच मला सांगत असताना हा चेंडू टप्पा पडल्यानंतर पिचिंग थोडीशी बाहेर झाली, लेगस्टिक सोडून जाणारा हा चेंडू. अतिरिक्त धाव म्हणजे बोनस मिळेल अशी मिळेल पण या टीमला. फ्रंट फुट वरती आले यष्टी रक्षक चुका करतोय. यस, पंच मला सांगतात बाईच्या स्वरूपात इथं मिळेल ही एक सिंगल. अगदी अवधूतला आपण पाहतो येष्टांच्या पाठीमागे थोडासा मी मनानं कन्फ्युज झाला की हा चेंडू कोणत्या दिशेने टर्न झाला. नक्कीच फिरकी गोलंदाजी मैदानाच्या आत करतोय गोलंदाज भाऊ. कमबॅक तर केलं होतं पण त्यात नंतर बाईच्या स्वरूपात एक सिंगल आली. डबसंख्या जाऊन पोहोचली 9 घरात. तर मापे असावी 10 धावसंख्या. खोलबटपाचा हा चेंडू पंचा मला सांगतात हा तर निर्धाव चेंडू होता पण त्यानंतर अवधूतना चुका केल्या. अजून एक बाईच्या स्वरूपात मिळेल धाव अश्मी इलेव्हन या टीमला. कार्तिक इलेव्हन टीम मात्र फिल्डिंग करते पण त्यानंतर अवधूतच्या माध्यमातून थोड्याशा चुका. तर अगदी एक धाव आम्ही अंकित केली, धावसंख्या जाऊन पोहोचली 11 वरती. डबल 11 मध्ये आपण धावसंख्या पाहतोय. खोल वटपाचा हा चेंडू गॅप मध्ये चेंडूला पाठवला पण नाट वेग होता. या बॉल वरती गोलंदाजाच्या गतीचा वापर केला. या चेंडू वरती मिळेल एक सिंगल. पाहता पाहता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 12 या आकड्यावरती. डीजे एका एका धावांसाठी झुंज करत असताना आपण पाहतोय. अगदी पहिल्या ओव्हर मध्ये जर विचार केला तर 7 धाबा आल्या. त्यानंतर दुसरा षटक फेकला भाऊन, कमबॅक केला, फक्त 5 धाबा खर्च केल्या. अशा रीतीनं 2 षटक देखील समाप्त झाल्या. 2 षटकांच्या अखेरीस धाबा संख्या पाहिली तर स्कोर कार्ड वरती अश्मी इलेव्हन टीमची 12. स्वप्नील आणि संजय मध्ये चांगली पार्टनरशिप बिल्डअप होती. तब्बल 12 धावांची पार्टनरशिप अगदी मैदानाने चक धरून बॅटिंग करतात मैदानाच्या आत. असं म्हणतं ना इलेक्शनमध्ये एका वोटाला आणि परीक्षामध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका रनाला भरपूर महत्व आहे. त्यात एका एका रनांसाठी मात्र मैदानाच्या आत झुंज करत असताना हे 2 संघ. एका साईडला कार्तिक इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अश्मी इलेव्हन. बी ग्रुपच्या या मॅचेस आपण पाहतोय. अगदी बी ग्रुप मधली ही पहिली मॅच. एका साईडला अश्मी इलेव्हन, दुसऱ्या बाजूला कार्तिक इलेव्हन. दोन्ही संघांचा विचार केला, दोन्ही संघ एकाच ताकदीचे, एकाच क्वालिटीचे हे संघ आपण पाहतोय. तिसरा षटक प्रगती पथावरती. तिसरा षटक विघ्नेश.
फ्रंट फिट वरती आले नो चेंडू घोषित केलाय सोने पेसू हागा वन प्लस वन मिळतील दोन धाबा दोन धाब्याच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलं चौदा या आकड्यावरती फ्रंट फुट वरती आला भरपूर चांगला फटका अगदी टप्पा घेतल्यानंतर उसळी मिळाली त्याचा फायदा झाला अशी मिळवण टीमला दोन धाबेने या दोन धाबेच्या मदतीने पुन्हा एकदा धाव धाव संख्या जाऊन पोहोचेल सोळा या आकड्यावरती स्ट्राइक वरती संजय भरपूर चांगली बॅटिंग करतोय अगदी मागच्या बॉल वरती त्यानं भरपूर चांगला फटका सजवलाय भन्नाट वेग होता बॉल वरती त्याचा वापर केला फक्त दिशा दिली दिशा देत असताना मिड विकेट मध्ये चेंडूला पाठवलं दोन धावा तिथं अंकित केल्या खोलबटपाचा हा चेंडू बॅकफुट वरती आले त्यानंतर फक्त दिशा दिली आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलंय अगदी तिथनं आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन आहे त्या झोन मध्ये चेंडूला पाठवलंय मिळेल्या बॉल वरती संजयला फक्त एक धाव पुन्हा एकदा गोलंदाज तयार विघ्नेश आतापर्यंत इतना चांगली गोलंदाजी करतोय बट विघ्नेशचा विचार केला पहिला चेंडू नो फेकला त्यावरती एक सिंगल त्यानंतर नोचा एक रन डबल आला त्यानंतर पुन्हा एकदा डबल आले त्यानंतर सिंगल आणि आता अजून एक सिंगल अगदी पाहता पाहता मी तर म्हणेन महागडा षटक फेकतोय या मैदानाच्या धावसंख्या जाऊन पोहोचली 18 घरात भरपूर चांगली पार्टनरशिप आणि दोन्ही फलंदाज आता मात्र सेट झालेत नक्कीच प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करतात कोणत्या प्रकारचा डॉट चेंडू येत नाही अगदी इतना डॉट पर्सेंटेज वाढवले तर धावसंख्या पुन्हा एकदा अजूनही तीन चेंडू बाकी असतील कारण की पहिला चेंडू नो आला त्यानंतर डबल आले त्यानंतर सिंगल आणि आता मात्र सिंगल चार चेंडू फेकले त्यामध्ये एक खराब चेंडू भरपूर चांगला षटक मी तर म्हणेन अशी मिळेल पण टीम साठी ठरत असताना तीन चेंडू मध्ये तब्बल 6 धावा अगदी फ्रंट फुट वरती आले होते संजय पण त्यानंतर चेंडूला थोडासा टर्न केला गतीमध्ये परिवर्तन केलं संघर्ष की कहानियां सबको अच्छी लगती है बस संघर्ष कोई करना नहीं चाहता अगदी या मॅच मध्ये या दोन्ही फलंदाजांनी संघर्ष केला पण त्यानंतर गोलंदाजाला विघ्नेश त्यानं थोडासा चेंडूला टर्न केलं त्यानंतर फलंदाजाला बाद केलं भरपूर चांगला षटक मी तर म्हणेन या ओव्हर मध्ये जी पार्टनरशिप बिल्डअप झाली होती त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम केलं गोलंदाज विघ्नेशनं पुन्हा एकदा विघ्नेश तयार बॉलिंग मार्क मध्ये स्ट्राईक वरती वनडाऊनचा फलंदाज आहे अल्पेश शेवटच्या मुवमेंटला चेंडूला अडवायचा होता पण त्यानंतर चेंडू बीट करून जातोय चार धावांसाठी चार धाब्याच्या मदतीने धावसंख्या भरारी गेली अगदी जाऊन पोहोचली 22 या आकड्यावरती अल्पेश मात्र या मॅच मध्ये चार धाब्याने मात्र आपलं अकाउंट ओपन खोलत असताना या मॅच मध्ये अल्पेश वनडाऊन साठी आला त्यानंतर पहिला चेंडू फेस केला चौका ठोकला फुल टॉस गॅप मध्ये चेंडूला पाठवलं त्यानंतर या चेंडू वरती मिळेल एक सिंगल पाहता पाहता
24 या आकड्यावरती आपण पाहतोय सुफियान आलाय बॉलिंग मार्क मध्ये. सुफियानचा अगेन्स्ट पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली, कारण की स्वप्नीला देखील माहिती आहे की आता मात्र चांगल्या धावा झाल्यात. येणाऱ्या 6 चेंडूवरती 6 धावा जरी आल्या तरी सुद्धा सन्मानजनक स्कोर आपण उभारू शकतो. हाच कॅल्क्युलेट क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आज स्वप्नीला आपण पाहतोय. त्याच्यासोबत बंडाऊनचा फलंदाज अल्पेश, फ्रंट फुट वरती आला होता. त्यानंतर अवधूत न मात्र चुका तर केला नाही, सरळ यष्टांतला हा चेंडू लावलाय फलंदाज बाद. अगदी आपण जर विचार केला तर आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती सिंगल आले, त्यानंतर या बॉलवरती डॉट, नंतर विकेट आली. अगदी आपण पाहिलं तर कमबॅक करत असताना सुफियान, मी मकाशीच म्हटलं सुफियानवरती जबाबदारी दिली आणि ते जबाबदारी मात्र स्वीकारत असताना विकेटचा पतन त्याने केलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आत अशोक, चौथ्या क्रमांकाचा हा फलंदाज. अगदी ह्या चेंडूचा विचार केला तर पंच पाहतील हा सरळ मी तमान रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, पण त्यानंतर स्थगित झाली 24 या आकड्यावरती. 3 षटकांच्या अखेरीस धावा संख्या होती, 3 षटकांच्या अखेरीस धावा संख्या होती 23. त्यानंतर ह्या ओव्हरचा जर विचार केला, पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर विकेट आणि अजून एक विकेट. षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी. नवीन फलंदाज स्ट्राइक वरती आपण पाहतोय, 5व्या क्रमांकाचा हा फलंदाज सुनील. तर मी विनंती करेन आमच्या टेनिस क्रिकेट डॉट इन टीमला, आपण हा चेंडू पाहायचा आहे. चेंडू नो आहे का? तर हा चेंडू नो आहे, यस नो चेंडू घोषित केला. अगदी तिसरा फलंदाज आणि इतना एक अजून एक बोनस धाव मिळेल, या बोनस धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल अश्विन इलेव्हन टीमची. तब्बल पंचवीस या आकड्यावरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार बॉलिंग मार्क मध्ये आपण पाहतोय. सुफियान स्ट्राइक वरती सुनील. अगदी पंचा मला सांगतात हा खराब चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर भरपूर वळण घेतलं या चेंडून. त्यानंतर मिळेल ना अजून एक अतिरिक्त धाव नो चेंडू नंतर. हा येतो इतना व्हाइट बॉल, लोगोपाठचे 2 खराब चेंडू फेकतोय सुफियान. टॅप करायचा होता या बॉलला, बट त्यानंतर वेग कमी केला, टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल स्लो झाला, स्लोवर वन बॉल पाहायला मिळाला. अगदी नकल चेंडू फिकी करत असताना आपण पाहिलं सुफियानला कमबॅक केलं डॉट चेंडून. फ्रंट फिट वरती आला, त्यानंतर यष्टांचा वेध घेत अजून एक विकेटचा पतन, अजून एक फलंदाज बाद सुनील. मैदानाच्या आत आपण पाहतो विशालला, या आधी आपण पाहिलं सुनील होते, पण सुनीलनं मात्र थोडासा फोकस नाही केला, पण त्यानंतर त्यांना मात्र स्वतःचा विकेट दिलं, ते म्हणजेच खऱ्या अर्थानं कार्तिक केलं पण टीमला. त्यानंतर आपण पाहतोय विशालला पुन्हा एकदा गोलंदाज सुफियान तयार स्ट्राइक वरती. विशाल किती धाबा येत ना सेट होतील, ह्या चेंडूचा विचार केला, डिफेन्स केला, पण त्यानंतर पाहतोय आपण या बॉल वरती येते सिंगल.
सिंगलच्या मदतीने चौथा षटक झालाय समाप्त. चार षटकांच्या अखेरीस प्रथमतः बॅटिंग केली अश्विन इलेव्हन टीमने. दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय कार्तिक इलेव्हन या टीमला. तर यानंतर होणारी लढत जया इलेव्हन विरुद्ध विक्रांत किने प्रतिष्ठान. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती जायचं आहे. जया इलेव्हन विरुद्ध विक्रांत किने प्रतिष्ठान दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो आपण लगेचच आमच्या व्यासपीठावरती यायचंय. तर मी विनंती करतो विक्रांत किने प्रतिष्ठान टीमच्या कॅप्टनला, तसंच मी विनंती करेन जय इलेव्हन टीमच्या कॅप्टनला. दोन्ही कॅप्टनने लगेचच आपण नाणेफेकीसाठी टॉस करण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. तसंच मी विनंती करतो करेन आमचे ऍडव्होकेट विनोद जावळे कि आपण आपल्या शुभ हस्ते या दोन्ही संघांचा नाणेफेक करून घ्यायचं आहे. तर येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज दुसऱ्या इनिंग मध्ये कार्तिक इलेव्हन या टीमला. तर मी तसंच विनंती करतो यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये धावते विवरण करण्यासाठी मायक्रोफोन वरती तर मी विनंती करतो रमेश शिंदे सरांना की आपण यायचं व्यासपीठ आपण यायचंय कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. तर मी विनंती करतो पुन्हा एकदा विक्रांत किने प्रतिष्ठान टीमचा कॅप्टन आपण लगेचच यायचंय कारण की जय इलेव्हन टीमचा कॅप्टन आलाय. ओव्हर टू रमेश सर. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रसाद. आपण जाऊया माझ्या दिशेने. प्रेक्षक सामना चालू आहे. एका बाजूला आपण संघ पाहतोय अश्विन इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला कार्तिक इलेव्हन. पहिली इनिंग कंप्लीट. धावसंख्या बनली गेली धावफलकावर 27. विजयासाठी कार्तिक इलेव्हन संघाला 28 धावांची गरज. शतरक्षण पाहिलं तर व्यूहरचना फलंदाजाच्या तोंडासमोर एक शतरक्षक उभा केलाय आणि एक मात्र डाव्या बाजूला म्हणजे फलंदाजाला इथे मात्र पायामध्ये बेड्या ठोकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. विजयासाठी 28 धावांची गरज. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल फलंदाजाला असं झालं होतं की कुठे हा फटका खेळू, परंतु शेवटच्या मोमेंटला स्वतःची या ठिकाणी मर्जी चालवली आणि सांगितलं शेर अबीबी जिंदा है.
एक धाव घेतली गेली बॅट्समन इज ऑफ द मार्क आदित्य आणि साहिल आपण पाहतोय ही जोडी कार्तिक इलेवन संघाच्या वतीने खेळत असताना 24 चेंडू मध्ये विजयासाठी 28 धावांची गरज दोन्ही अंपायरचं मी करेल कौतुक व्यवस्थापन समिती बोलण्यासाठी संधी दिली आजच्या दिवसामध्ये सर्वांच्या ठिकाणी आभार व्यक्त करेल आणि आपण पाहतोय एक सायंकाळचं सत्र एक कारण डोळ्यासमोर असेल ते कारण म्हणजे केटी कट्टा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषक 2021 गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्पर्धा आपण करतोय आठव्या पर्वामध्ये पदार्पण केलेली स्पर्धा तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे मन मुराद आनंद लुटणारे प्रेक्षक तुमच्या डोळ्यासमोर पाहायला मिळत आहेत यावेळेस पाहू शकाल ऑफ ब्रेक परंतु लाईन खराब आहे यावेळेस येईल व्हाईट बॉल आणि धावा मिळतील या चेंडूवर एक अवांतर एका धावेच्या मदतीने कार्तिक इलेवन संघ जाऊन पोहोचेल आतापर्यंत दोन धाबा सलामीची जोडी आदित्य आणि साहिल हे दोघे या ठिकाणी आतापर्यंत बोलबाला करण्याचा प्रयत्न केला जाईल करावं लागेल कारण ही मॅच आहे हा क्रिकेट आहे इथे कारण सांगून जमत नाही यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न परंतु काही काळानंतर आलेला हा चांगला चेंडू पाहू शकाल हा येतोय डॉट 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 बॉल माफी असावी बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल विकेट किपरनं केलेली चुकी चार षटकांचा फॉर्मॅट सायंकाळचं सत्र आजच्या दिवसातील महत्वाची मॅच तुम्ही या ठिकाणी पाहतायत खूपच चांगली स्पर्धा पहावं आणि स्पर्धेच्या प्रेमात पडावं वर्णनीय स्पर्धा जणू काही सोन्याचं ऊन आणि रुपयाचं चांदणं या संपूर्ण स्पर्धेवर पडेल आणि ही गुलाबी आवाज सांगते प्रसाद क्रिकेटची गोड लाभी जीवा यावेळेस पाहू शकाल कोणत्या प्रकारची संधी नाहीये फलंदाजाला पहिल्या दोन चिवडीवर फलंदाजाचं स्वराज्य उभं राहिलं आणि त्यानंतर आपण पाहतोय हा सिरताज खाली घेण्याचं काम गोलंदाजानं केलंय गुड कम बॅक आणि कम बॅकला महत्व आहे छत्रपती शिवराय आणि मिर्झा राजे जयसिंगाला 123 किल्ले दिले आणि त्यानंतर पाहिले लढाई चालू केली आणि वयाच्या 16 वर्षी न जपणारी तलवार हातात घेतली उर्वरित सगळ्याचे सगळं आयुष्य हिंदवी स्वराज्यासाठी जगावं आणि बघता बघता दिवा प्रज्वलित झाला 123 काय सगळे किल्ले पुन्हा एकदा घेतले दॅट्स कॉल कम बॅक हा कम बॅक या ठिकाणी केला जातोय दोन चेंडूमध्ये फलंदाजाचं वर्चस्व आणि त्यानंतरच्या दोन चेंडूमध्ये गोलंदाजाचं वर्चस्व आणखी एक चांगला चेंडू परंतु लाईन खराब आहे सातत्याने पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात व्हाईट बॉल धावांचा विचार केला तर चार षटकामध्ये बनवायचे आहेत या पूर्णपणे 24 बॉल मध्ये 28 धावा कार्तिक इलेवन संघाला चार धावा धावपलक्यावर चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते विकेट अजून गमावलेली नाही आहे जमीची बाजू राहील आणि या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी आंधळं दळतंय आणि कुत्रा पीठ खातंय पाच धावा धावपलक्यावर काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाजाला जेव्हा जेव्हा चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल तेव्हा तेव्हा क्वालिटीची गोलंदाजी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल धावसंख्या धावपलक्यावर पाच पाच धावा धावपलक्यावर पहिल्या चेंडूवर एक नंतर वाईट एक एक शून्य वाईट आणि एक एकंदरीत पाच धावा चेंडूचा विचार केला तर पाहायला मिळत आहे चार धावा या चार चेंडू व्हॅलिड पकडले जातील अजून या षटकातील दोन चेंडूचा खेळ शिल्लक क्रिकेटची दुनिया क्या बात है ब्रेक बॉल क्लीन बॉल फर्निचर डिस्ट्रॉइड स्वप्न उद्ध्वस्त फलंदाज बाद खेळणार पोरग या तिघांची अवस्था सारखी असते म्हणून म्हटलं जातं मित्रांनो संधी ही बुडणाऱ्या टायटॅनिक सारखी असते जास्त वेळ जाऊ दिला तर तिचा चिखल होतो ती लवकरात लवकर बाहेर काढा धावसंख्या ती धावपलक्यावर आपण पाहतोय पाच धावा बनवायच्या त्या चार षटकामध्ये 28 नवीन फलंदाज अवधूत आज मात्र दत्त जयंतीचं एक दुसरं रूप पाहायला मिळतं अवधूत अवधूत म्हणजे अहंकाराला बाजूला टाकणार अवधूत खऱ्या अर्थानं दिगंबर अवधूत दत्त या ठिकाणी खेळपट्टीवर सज्ज या मॅच मध्ये सुद्धा आम्हाला नाव घ्यायला या ठिकाणी भाग इलेव्हन संघाच्या वतीनं पहिला आपण पहिल्या षटकाचा विचार केला तर आदित्यला डगआउटला पाठवलं त्यानंतर मात्र साहिल आणि अवधूत दोघे या ठिकाणी पार्टनरशिप बिल्डअप करत असताना पत्त्यांचा बंगला बांधावा लागेल सांगावा लागेल ही मॅच आहे येतो सिर्फ अमजाम आहे आगाज अभी बाकी आहे येतो सिर्फ ट्रेलर हे मूवी अभी बाकी हे पिक्चर आणा अभी बाकी आहे आपले सिंग पहिला ओव्हर देखा आहे
अभी भी थ्री ओवर बाकी है, ही मैच अजून जिंकलेली नाही आहे कारण सामना अजूनही शिल्लक आहे। 18 चेंडू विजयासाठी 23 धावांची गरज। बाजूला जर पाहिलं तर गोड गुलाबी हवा आणि या हवेचा आस्वाद घेताना आमचे मुंबईकर या ठिकाणी पाहायला मिळतील कारण आम्ही आहोत या उल्हासनगर क्रमांक 3 मध्ये। खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी सजवली गेली स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मृतींना पुन्हा एकदा जिवाला देण्यासाठी आणि आठवणींना उजाला देण्यासाठी चाललेली स्पर्धा गोपीनाथ मुंडे चषक 2021 क्रिकेटचा थर्रार दिवस क्रमांक 1 आणि या पहिल्या दिवसाची सायंकाळ तुमच्या डोळ्यासमोर येऊन टेपली। गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय गोलंदाज ब्रिजेशला ऑफ ब्रेक होता परंतु लाईन खराब आहे, डाबा स्टंपच्या बाहेरून चेंडू निघून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये। तत्पूर्वी व्हाईट बॉल, एक धाव मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या बनली गेली 6 धावा। कार्तिक इलेवन थेंबे थेंबे तळेसाचे सांगावं लागेल संघाला, आजपर्यंत वाहणाऱ्या नदीनं विचारलं नाही रस्त्यामध्ये कोणाला समुद्र किती लांब आहे। समर्पित व्हावं आणि आसमंताला दाखवावे या खूप मोठ्या लाटा। या मॅच मध्ये काय घडेल, किती ग्रीन सिग्नल लागतील, किती खास कळग्यांना सामोरं जावं लागेल, किती काट्या कोड्यांना सामोरं जावं लागेल, किती बॅम्पर, किती किती गतिरोधक या ठिकाणी पाहायला मिळतील। विकेट टेकिंग बॉलिंग की येणारे चौकार बॅकफुटवर येऊन डिपेंड करण्याचा प्रयत्न झालाय। तत्पूर्वी या चेंडूवर धाव मिळणार नाही आहे। आपण पाहिलं ब्रिजेशला, खऱ्या अर्थानं या ब्रिजेशनं मात्र मन जिंकलं प्रेक्षकांचं। 3 चेंडू फेकले, पहिला चेंडू व्हाईट बॉल आणि त्यानंतरचे पाहिले आपण बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल। कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळते, कौतुक करेल मी दोन्ही अंपायरचा, सर्वांनी अजयजी निकम सर आणि त्यांच्या समवेत आमचे अंपायर पंकजी भुईर सरांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करेल। त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सजली गेली कारण सर्वोच्च आणि उच्च न्यायालयामध्ये जसा जज असावा लागतो, न्यायाधीश असावा लागतो ना, स्पर्धा आमच्या अंपायर शिवाय अपूर्ण असते। अनिकेतजी खंदारे साहेब आपण कुठे असाल, माझा आवाज तुमच्यापर्यंत आला असेल तर आपण व्यासपीठावर यायचा आहे। व्यवस्थापन समिती आपली आतुरतेने वाट पाहत आहे, या मॅचची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे। मी तर म्हणेन ही मॅच पाहण्यासाठी लाईव्हचे प्रेक्षक या ठिकाणी खूप जोडले गेले आणि खऱ्या अर्थानं मैदानाच्या बाहेर जर पाहिलं तर गर्दीच गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। ओ हो हो हो, चांगला चेंडू आहे परंतु पाहू शकाल हा चेंडू पॅन्टला ब्रश झालाय की नाही आहे, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी असेल। पुरावे गोळा केले जातात परंतु लिखित पुराव्यांना महत्व आहे। अंपायर या ठिकाणी चर्चा करत असताना आपण पाहतो चांगली मॅच, प्रत्येक नियम क्रुशल, प्रत्येक मुव्हमेंट जर पाहिली तर या ठिकाणी निर्णायक असेल आणि या निर्णायक क्षणांचे आपण सर्वजण साक्षीदार होत आहात। प्रेक्षक हो, सामना चालू आहे, एका बाजूला आश्मी इलेवन त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय कार्तिक इलेवन। आश्मी इलेवन संघानं प्रथम बॅटिंग केली, पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या 27 आणि इथे थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय, निर्णय येईल तोपर्यंत आपण चर्चा करू। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषक 2021 ची, ज्या व्यक्तिमत्वाने 1949 रोजी जन्म घेतला आणि 2014 ला ही संपूर्ण पृथ्वी सोडली, पण इतक्या कारकिर्दीमध्ये आपल्या आयुष्याचं गणित आणि आपल्या आयुष्याची सूत्र इतकी काही जमा केली की या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होण्याचा मान सन्मान त्या व्यक्तिमत्वाने मिळवला आणि बघता बघता खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्यांना एक भाग्यवंत आणि भाग्यशाली असणारा माणूस या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला लाभला। त्या व्यक्तिमत्वाच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी चाललेली स्पर्धा तब्बल 8व्या पर्वामध्ये ही स्पर्धा विलोभनीय बनली गेली, ही स्पर्धा प्रसिद्ध बनली गेली, ही स्पर्धा लोकप्रिय बनली गेली आणि आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं कुतूहल, या स्पर्धेची उत्सुकता आणि या स्पर्धेची उत्कंठा आम्हाला लागली गेली। या स्थळांपर राज्यस्तर आपण यायचंय, फलंदाजाच्या पायाला हा चेंडू ब्रश झालाय आणि आपण पाहू शकाल हा येतो डॉट बॉल। लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होताना सातत्याने पाहायला मिळतात, पण इथे जर पाहिलं तर या मॅच मध्ये बनवायचे आहेत कार्तिक इलेवन संघाला 28 धावा। आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर धावपलकावर फक्त 6 धावा। आदित्य डगावच्या अशाला पोहोचलाय दोन फलंदाज, खेळपट्टीवर राधेराजे गाजवत आहेत, बॅट्समन साहिल आणि बॅट्समन अवधूत। गोलंदाजी मार्गावर ब्रिजेश बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट फेकले, पहिला चेंडू होता वाईड।
समुद्रातील शिंपल्याला मोत्याशिवाय शोभा नसते आणि मैदानाला खेळाडूंशिवाय शोभा नसते. प्रेक्षकांची गर्दी. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला पाठवले चेंडूला डीप मध्ये, तिथे होते फिल्डर. फेकी सुद्धा केली गेली. एक सिंगल धाव घेतली जाईल आणि या एका सिंगलच्या मदतीने कार्तिक इलेव्हन पोहोचेल 7 धावा. धावांच्या मॅन्युफॅक्चरिंग मशीनचं बटन दाबावं लागेल. झेरॉक्स वर झेरॉक्स काढावे लागतील धावांच्या, तेव्हा मात्र ही धावसंख्या बनली जाईल. कारण लो स्कोर तिथे तिथे मात्र हाय व्होल्टेज ड्रामे आम्हाला पाहायला मिळत आहेत. काय अफलातून नियोजन आहे, काय क्राऊड आहे, काय प्रेक्षकांची गर्दी आहे आणि इथे मात्र प्रेम प्रेम आणि सगळं ठासून भरलंय प्रेम. आम्हाला सुद्धा वाटतंय प्रेमकर व्हिल्ला सारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. यावेळी सुर मारला परतो चेडूंग निघून गेला कव्हरच्या दिशेला एका धावेसाठी आणि एका धावेच्या सहकार्याने धावसंख्या पुढे पोहोचली गेली. कार्तिक इलेव्हन संघाची धावसंख्या आतापर्यंत एक गडी बाद 8 धावा. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 5. इथे मात्र ब्रिजेशने कमाल केली. नाही तो कद बडा, नाही तो पद बडा, मुसीबतों में जो खडा वही सबसे बडा सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळत आहे. आणि इथे मात्र टायमिंगला महत्व दिलं ब्रिजेशनं. आल्यानंतर आपल्या गोलंदाजीचा दाखवला बोलबाला. क्या बात आहे, काय गोलंदाजी चालू आहे. यावेळेस लेग ब्रेक होता. दोन्ही बाजूने चेंडू टर्न करण्याची क्षमता आहे ब्रिजेशकडे. लाईन खराब आहे. एक धाव मिळेल. 9 धावा धावपलकावर लागत असताना खूपच चांगली गोलंदाजी या ठिकाणी होते. परंतु पाहू शकाल एक चेंडू या ठिकाणी महत्वाचा आहे. स्टेप आउट करून खेळला आहे स्क्वेअर ऑफ द विकेट आणि पाहू शकाल एक धाव. ह्या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली गेली. कार्तिक इलेव्हन संघाची धावसंख्या आहे ती धावपलकावर 10 धावा. विजयासाठी अजूनही या क्षणापासून 12 चेंडू आणि इथे मात्र दिवे लागले. दीप प्रज्वलन झालं. ही फ्लॅश सांगून जाते तमसोमा ज्योतिर्गमय अंधारातून प्रकाशाकडे. इथून मात्र या मॅच मध्ये कोण दिवा प्रज्वलित करेल, संघ आश्मी इलेव्हन की संघ कार्तिक इलेव्हन. विजयासाठी 12 चेंडू आणि अजूनही 18 धावा. इथून मात्र विशाल कडे खूप मोठी जबाबदारी आणि संघाला मी तर म्हणेन खूप मोठी अपेक्षा ठिकाणी वाढल्या असतील. अपेक्षा 99% भंग होतात, 1% पूर्ण होतात. जिंदगी धोका ज्यादा देते है लेकिन मौका कम देते है. उत्कंठा शिगेला पोहोचली या मॅचची. कारण या मॅचचा निकाल अजूनही बंद लिफाफ्यामध्ये आहे. 11 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज. फलंदाजी करत असताना बॅट्समन आपण पाहतोय साहिल आणि अवधूत. स्टॅकिंग एंडवर साहिल, नॉन स्टॅक एंडवर अवधूत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल. हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला
रोखा ते लावा कार्याला या खेळाच्या प्रगतीला। आणि इथे मात्र खेळाची प्रगती पाहायला मिळेल दोन्ही संघाच्या बाजूने। जो चांगला खेळेल त्याचा विजय मात्र नक्कीच होईल, याहीपेक्षा क्रिकेटचा विजय हा सातत्याने होईल यात शंका नाही। कबरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केलाय, पहिली धाव या ठिकाणी इनकम्प्लीट, पहिल्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज झालाय बा, धक्का लागेल या मॅच। न्यू बॅट्समन बबडी, नाव छोट परंतु कर्तृत्व महान, दाखवावं लागेल बबडीला। स्थान जर पाहिला तर बॅट टोकण्याचा आवाज या ठिकाणी येतोय, सरळ दिशेला खेळलाय बॅक टू बॉलर। आपण पाहू शकाल पहिल्या दावेच्या प्रयत्नात फलंदाज या ठिकाणी फसलाय की नाही आहे सगळ्यात मोठा प्रश्न। आणि अजित निकम सरांचा इशारा येतोय या ठिकाणी, थर्ड अंपायर। आज मात्र टेनिस क्रिकेट डॉट इन ची जबाबदारी खूप वाढलेली आहे। आपण पाहतोय सकाळपासून आमचे परशुराम सर, प्रशांत सर या ठिकाणी खूप सारी मेहनत करतायत आणि ही मेहनत करायला हवी, कलात्मकता आहे त्यांच्याकडे सुद्धा। मैदानावरील दगड आणि दगड, मैदानावरील माती न माती, सगळ्या गोष्टी या ठिकाणी पारदर्शकतेने पाहायला मिळतात। प्रत्येक मुव्हमेंट योग्यरित्या दाखवतात टेनिस क्रिकेट डॉट इन, हॅट्स ऑफ सलाम करेल। आपण पाहतोय कार्तिक इलेव्हन आणि एका बाजूला आसमी इलेव्हन। यस फलंदाज बाद, अखेर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने सुटकेचा निश्वास सोडला। आपण जर पाहिलं तर विशाल गोलंदाजी आणि सचदेव नगर त्याचबरोबर टीम एक्स आणि सृष्टी इलेव्हन, SBCC अँड ओल्क्यानो, यस कंपनी आणि सोनवणे बॉईज, आई एकवीरा आणि स्मार्ट इलेव्हन, या सर्व संघाच्या संघनायकांनी आपण यायचंय। थँक्यू। तर आपण जातोय मॅचच्या दिशेने, येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज। 9 चेंडू 14 धावा। एका बाजूला आपण पाहतोय कार्तिक इलेव्हन तर एका बाजूला आसमी इलेव्हन। गोलंदाजी आणि फलंदाजी जर पाहिली तर कलात्मकता पाहायला मिळते। बन्नाट वेग तेवढ्या ताकदीने चेंडू खेळला परंतु इथे नॉन स्ट्राइक एंडवरच्या फलंदाजाला चेंडू आदळला, फलंदाज इथे स्ट्राइकिंग एंडवरचा बाद, याला म्हणतात क्रिकेट।
मात्र 11 चेंडू मध्ये 14, 10 चेंडू मध्ये 14, 9 चेंडू मध्ये 14 आणि आता मात्र येऊन ठेपले 8 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. व्हाट अ बॉलिंग परफॉर्मन्स, काय गोलंदाजी केली आसमी 11 संघाच्या गोलंदाजाने. मी कौतुक करेल विशालचं, जरी वाईड बॉल फेकला त्यानंतर मात्र स्वतःला आवरलं आणि इथे मात्र सांगितलं हा आहे मुंबईचा क्रिकेट, क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. 8 चेंडू 14 धावा, संकट वाढलंय या मॅच मध्ये कार्तिक इलेव्हन संघावर. हे संकट कोण बाहेर काढेल या संकटातून? निर्विघ्नपणे सुखरूपपणे कोण पोहोचवेल स्टेप आउट करण्याचा प्रयत्न? यावेळेस पाहू शकाल फलंदाज बाद आणि आणखी एक धक्का लागेल. 440 चा करंट कार्तिक इलेव्हन संघाला. विकेटवर विकेटचा सडा पडत गेला, पत्त्यांचा बंगला बांधायची वेळ आणि हवेची झुळूक येण्याची वेळ एक झाली. अजूनही येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. सात बॉल्स आणि विजयासाठी 14 रनची गरज. स्टॅकिंग एंडवर नवीन फलंदाज अभिला तुम्ही पाहताय, डावखोर हाताचा बॅट्समन नॉन स्ट्राइक एंडवर सुफियान. 7 चेंडू 14 धावा. या ठिकाणी बॉक्स 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 आउट ऑफ द पार्क आणि फलंदाज सुफियान मैदानाच्या बाहेर. माफ करा अभि. राहुलजी भालेराव, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपणास विनंती करेल सर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन व्हायचं आहे. अनेक मान्यवरांची मांदियाळी आपण पाहिली या स्पर्धेला चार चांद लावण्यासाठी. मॅचच्या दिशेकडे जर गेलो तर आपण पाहतोय शेवटचे येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी या मॅच मध्ये जर पाहिलं तर तब्बल 14 धावांची गरज. 11 चेंडू मध्ये 14 धावांची गरज असताना सामना इथपर्यंत येऊन ठेपला. 10 चेंडू 14 धावा, 9 चेंडू 14 धावा, 8 चेंडू 14 धावा, 7 चेंडू 14 धावा आणि आता मात्र 6 चेंडू 14 धावा. कार्तिकी 11 संघावर आलेलं संकट निर्विघ्नपणे कोण बाहेर काढेल, कोण होईल संकट मोचक, कोण होईल ट्रम्प कार्ड आणि कोण होईल इथे स्वतःहून पुढे येऊन सांगत असणारा. मी आहे चॅम्पियन या संघाचा. खूप मोठ्या समस्या आणि मात्र इथे सांगावं लागेल फलंदाजाला ये इस सवाल का जवाब है. पंछी नदिया पवन के झोके कोई सरहद ना मुझे रोके, कोणती सीमारेषा मला थांबवणार नाही ही फलंदाज या ठिकाणी करावी लागेल. यावेळेस टॅप केले, चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईन कडे. या चेंडूवर मिळतील 2 धावा. आता मात्र समीकरण बनलं 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज. बॅकफुटवर आणि त्यानंतर पाहिलं आपण फ्रंटफुटवर थोडे शफल झाले. कव्हरच्या दिशेला खेळला एक धाव मिळेल. इथून जर पाहिलं तर 4 चेंडू मध्ये विजयासाठी कार्तिक इलेव्हन संघाला अजूनही 11 धावांची गरज. 4 चेंडू 11 धावा, मैदान छोटा आहे. या छोट्या मैदानावर 4 चेंडू मध्ये 11 धावा. संकट संकट आणि संकट. या ठिकाणी स्टेप आउट करून खेळलाय ऑन साइडला आणि या चेंडूवर me to die.